सो हे गाईज ऑल राईट, तर कसे तुम्ही सगळे? जसं की तुम्हाला माहिती आहे, आता मी मागणीला आहे आणि जोपर्यंत 2 दिवस मी त्या मला काम होतं म्हणून इकडे मुंबईला आलो तुम्ही, आपण लवकरच पुण्याला जाऊ. पण आजचा दिवस म्हणजे खूप खास असतो, 31 डिसेंबर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. तर प्रत्येकांच्या पण लाईफमध्ये प्लॅनिंग्स असतात, 31 काय पार्टी करायची काय करायची. आम्ही तर अगोदरच करून टाकली त्या बंगल्यावरती सगळं. मी माझ्या घरी जाणार आहे, हा मामाचा बंगला आहे आणि बघू आता काय काय करते मम्मी, काय काय बनवतं सगळं तुम्हाला कळेल. संध्याकाळचा प्लॅन आहे पार्टीचा, दोडी काय पार्टी तुरंत नसणार, नॉर्मलच आपली 31 आणि बघू मग आजच्या दिवसात काय काय होतं. आता वाजलं तर 12:30 आणि सकाळपासून मी आता ब्लॉग स्टार्ट करतो आहे, कारण की सकाळपासून मी मागच्या ब्लॉगचाही एंड आत्ता केला, कारण कालपासून मी खूप बिझी होतो. जसं तुम्हाला माहिती मी कामासाठी इकडे आलो होतो, त्यामुळे सगळी कामं अटकली आहेत आपली. आता हा ब्लॉग कसा होतो काय होतो तुम्हाला कळेल, मलाही माहिती नाही काय होणार पुढे. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि स्किप करू नका, आजही मजा करू, ठीक आहे. हां, आणि एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली, काकांच्या मुली आहेत त्यांना मला भेटायला जायचं होतं, पण आल्यापासून मी माझ्या कामात त्यांना जायला भेटलो नाही, तर त्यांनाही वाईट वाटलं असेल. तर आता आपण पहिले त्यांच्याकडे जाऊयात, त्यांना चॉकलेट्स वगैरे घेऊयात काहीतरी आणि मग पुढे ब्लॉग कंटिन्यू करू, ठीक आहे. मी फटाफट करतो नाश्ता, 12:30 नाश्ता झाला माझा, माझ्यासाठी ठेवला होता आई, तो फटाफट संपवतो आणि तुम्हाला भेटू नंतर. तोपर्यंत मग चहा वगैरे घेतला मी आता, तर निघूयात आपण. आपली एम टी इथे उभी आहे, तुम्हाला दाखवते उभी आहे. चावी घेतलेली आहे, चला निघूयात. आता माझ्या काकांची डेअरी, तुमचे काका आहेत, त्यांनी मी आताच नवीन चालू केलं आहे. चला मग आता वरती जाऊयात. ते काका होते, त्यांच्याच मुली आहेत त्या दोघी, आर्य आणि वैदिक. त्या दोघींना भेटायला चाललो आहेत आपण त्यांच्या घरी. चला आता घरी आलो आहे मी, दरवाजा बंद आहे. कुठे वारे, कुठे कधी आलास? आलास इथे पण आलास? अरे इथे यार माझी काम होती म्हणून नाही आलो. तू काय करते, तू काय करत होती? ड्रॉइंग येते का तुला? काय येते तुला? काय गं, आज काय खाणार आहे? बिर्याणी आणि संध्याकाळी गावटी कोंबडा. इंग्लिश नाही, गावटी कोंबडा खाणार, कोंबडी नाही. झाली का? हा, तू जातेस का? अरे तू जाते? अच्छा, म्हणून सुट्टी मारली. आणि काय का, तू पण सुट्टी मारली का? अरे एवढं तू सुट्टी मारली ना, आता काय सुट्टी मारता? ऑनलाईन होते का तुझी ऑफलाईन? फक्त सर्दी झाली का सुट्टी लागेल? का कोणाच आहे, चालतच नाही. म्हातारा झाला वाटत असं आहे का? तू हुशार आहे का? मम्मा कुठे गे? बाकी कधी आलो? कालच आलो. तुमचं काय चाललंय? स्वयंपाक बनवते. काय आजचं काय प्लॅन काय? आज हे 31 बिर्याणी. अरे बापरे. आणि रात्रीचं काय? रात्री गावठी कोंबडा. गावठी कोंबडा, तीच वधू बोलवती गावठी कोंबडा.
गावठी कोंबडा दिला पण साफ करायला नाही नाही काकी यायचं होतो आलो असतो तिकडे चिकन वगैरे आणलंय ना आणि नाही जमणार आणि उद्या चाललोय मी लगेच आज लास्टचा दिवस आहे चॉकलेट तुला पाहिजे होते का आप तुझ्या पप्पांची डेअरी आहे मला वाटलं तुम्हाला नसेल पाहिजे चॉकलेट रोज खात असाल ना दात बघ One hour later. Thank you, Dada. तुम्ही देता काय काय दिलं होत हो का चला 31st आता मूव मिठा करू आर्याने आता आपला ब्लॉग टीव्हीवरती सर्च करायला लावलं आहे आपलं नाव चॅनलचं राहुल दवणे ब्लॉग्स तुम्हीही सर्च करा आणि तुम्हीही ब्लॉग बघा नसेल बघितलं तर फर्स्ट ब्लॉग आता मी अपलोड केलेला आहे तर यांनी बघायला लावलं आहे आता आपलं चॅनल इथे हाय आपला राहुल दवणे माझा आर्ट चॅनल आहे आणि हा राहुल दवणे ब्लॉग्स आताच चालू केला आहे इथे 57 व्हिडिओज झालेत आणि इकडे 32 सबस्क्रायबर झालेत आता लगेच आजच मी चॅनल बनवला आहे आणि आपले 32 सबस्क्रायबर झालेत आणि चांगला रिस्पॉन्स येतोय तुम्ही नसेल बघितलं तर फर्स्ट ब्लॉग नक्की बघा इकडे काकी आर्यानं वैदीला बिर्याणी सर्व करत आहे काय भुक्कड हा काव मार नका भरपूर अड्डी संध्याकाळी काय गावठी कोंबडा आणि हा आपला फर्स्ट ब्लॉग आहे जर तुम्ही नसेल बघितलं नक्की बघा आता आर्य आणि वैद्य यांनी टीव्हीलाच लावलं आहे त्यामुळे आता हे सगळे बघतील तुम्ही नक्की बघा मी या ब्लॉगच्या खाली त्याची लिंक देतो ठीक आहे चला बाय तू बे तिकडे राहुल बोलताय तुला राहुल चल जेव तुम्ही आता हो आता आलो आपण माझ्या घरी आणि डायरेक्टली जेवायलाच बसवलं मम्मीने मला मम्मी इकडे जेवते दीदी इकडे दीदीचा अवतार चांगला नाही आहे आणि हे आता आपलं ताट आलं आहे तुला बरं नाही काय आणि इकडे आपलं ताट आलेलं आहे मस्त पैकी चिकन वगैरे ताव मारतो आणि संध्याकाळचा मेनू वेगळा असणार आहे तर संध्याकाळी बघूयात आपण आता पहिले हे संपवतो नंतर तुम्हाला भेटतो चला बाय तर आमचं आताच प्लॅन झालाय पतीचं नावाचं शोरमा खायला जायचं तर आम्ही इथं चाललो शोरमा खायला आपली एमटी इथे उभी आहे हे चालवतो का तू चालव तर चला मग माझं तर खाऊन झालंय प्रतीक खातच राहिला संपत नाही प्रतीकच हे संपव लवकर पप्या संपेल का आपली एमटी इथे उभी होती आता आम्ही निघतोय शर्मा खाऊन झालेला आहे One hour later.
आमचं अचानक ठरलं. मला अजय बोलला की चायनीज खायला जाऊयात, मग प्रतीक लावून फोन केला आणि दोघं तिघं आलो आम्ही चायनीज खायला. वागणीतच हे टाइमपास मागवलं आम्ही, तर थोड्या वेळात आमची ऑर्डर येईल. ठीक आहे, भेटूयात. आमची ऑर्डर आली आहे, नूडल्स आले. प्रतीकची ऑर्डर नाही आली फक्त, त्याने राईस मागवलाय, त्याने सुरुवात पण केली. हे माझा भाव या अजय. प्रतीकची पण ऑर्डर आली आता राईस. खाऊन झालंय, आजी माझ्या सोबत आहे. प्रतीक गेला घरी, तर आम्ही चाललोय घरी. तुम्ही सिनेमॅटिक बघितच असतील आता. चला मग घरी भेटू. यार आम्ही आता इथे आलो होतो आणि आमच्या समोर साप आहे यार. कुठलं आहे काय माहिती, कसला खतरनाक वाटतोय. तुम्ही जर वांगणीला आले तर या गोष्टी तुम्हाला दिसणारच आता. त्यामुळे थोडं सावधान. अजय घाबरलाय. हा व्लॉग, हा जो व्लॉग तुम्ही बघितला 31st, तो मी स्टार्ट केला होता मुंबईला मामाच्या इकडे, मामाच्या बंगल्यावरून स्टार्ट केला होता मी. आणि एंड करतो मी आता पुण्यामध्ये. आता मी पुण्यामध्ये आहे, पण मला ॲक्च्युली तेव्हा हा व्लॉग एंड करायचा, माझ्याकडून राहून गेला. मी लागोपाठ जसे मला जी 2-3 दिवस इथे होतो, तर मी लागोपाठ ब्लॉग्स बनवत होतो ना, तर मला हा व्लॉग माझा एंड करायचा राहून गेला. तर हा व्लॉग मी आत्ता एंड करतो आहे. सो तुम्ही आता बघितलंच त्याच्यामध्ये, त्या व्लॉगमध्ये मी माझ्या बहिणींना भेटलो, त्यांना चॉकलेट वगैरे दिलं आहे, ते खूप खुश झाले. त्यानंतर घरी त्यानंतर घरी वगैरे गेलो आणि नंतर मग आम्ही बाहेर हॉटेल्स वगैरे हॉटेलमध्ये वगैरे गेलो. नॉर्मली आम्ही शोरमा आणि चायनीज वगैरे खाल्लं आणि मग आपापल्या घरी आलो. बस मी आणि आम्हाला रस्त्यामध्ये सापही भेटला. तर या गोष्टी झाल्या पूर्ण दिवसामध्ये. आणि बस मग तेव्हाच्या नंतर मग घरी गेल्यानंतर खूप अंदाज झाला होता आणि मी माझा फक्त ब्लॉग करायचा एंड करायचा राहून गेला. त्यामुळे आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि शेअरही करा. आणि जर नवीन असाल आपल्या चॅनलवरती तर नक्कीच सबस्क्राईब करा, तुम्हाला अजून छान छान ब्लॉग बघायला मिळतील. तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय, जय शिवराय.